हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महापरिषा पोर्टलमार्फत पर, पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी जो मॉडेल क्वेश्चन पेपर देण्यात आलेला आहे त्यामधील मराठीचे जे वीस प्रश्न आहेत त्या वीस प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कटरमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच ठरा म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच आरोग्यसेवक पर्यवेक्षिका अंगणवाडी वरिष्ठ सहायक लिपिक आर आर बी एन टी पी सी आणि पशुधन विभागातील परिचर या पदासाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायचे असतील तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप तुम्ही डाउनलोड करा याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येतील त्याची मूळ किंमत दोनशे पन्नास रुपये आहे परंतु तुम्ही जर चाळीस हा कोड वापरला तर तुम्हाला एकशे एक, एक रुपयाचा डिस्काउंट मिळेल आणि फक्त एकशे एकोणपन्नास एक एक रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट देता येतील तसेच गणित व बुद्धिमत्ता असण्याच्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला मिळेल तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि चाळीस हा कोड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा चला तर मग आता या व्हिडिओमधील प्रश्न पाहूयात आपण तर ॲनिमल हॅजबंडरी लाईव्ह स्टॉट सुपरवायझर मॉट टेस्ट पहिला प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोडी ओळखा तर याच्यामध्ये संपर्क सहवास ही योग्य जोडी आहे एक नंबरचे त्याचं उत्तर आहे समानार्थी शब्द आहेत ते संपर्क आणि सहवास खालीलपैकी विभत्सर रसाचा स्थायी भाव कोणता तर जुद्रुप्सा हा युभ्स रसाचा स्थायी भाव आहे मोक्ष्यप्राप्ती हा कोणत्याच रसाचा स्थायी भाव नाही क्रोध हा रोदर रसाचा स्थायी भाव आहे शोट हा करुण रसाचा स्थायी भाव आहे मग आणि युभत्स रसाचा स्थायी भाव जुड्रुप्सा हा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे या वाक्प्रचारातून चूक अर्थ दिलेली वाक्प्रचाराची जोडी कोणती तर याच्यामध्ये वाटेस जाणे खरे खोडी काढणे बरोबर आहे वाटेस लावणे रस्त्यावर सोडणे हे सुद्धा बरोबर आहे वाट लागणे नष्ट होणे हे सुद्धा बरोबर आहे वाटाण्याच्या आक्षता लावणे विनंती करणे हे चुकीचं आहे तर डी त्याचं उत्तर आहे ही डी म्हणजे वाटाण्याच्या आक्षता लावणे आणि विनंती नाकारणे ही चुकीची जोडी आहे स्वतःची स्वतःच स्तुती करणे या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा तर स्वतःची स्वतःच स्तुती करणे म्हणजेच आत्मस्ल्या घ्या असा त्याचा अर्थ होतो डी त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील पर्यायामधून अनुनाशिक संधी असलेला शब्द ओळखा तर याच्यामध्ये दुर्जन हे अनुनाशिक संधीचं उदाहरण आहे अनुनासिक संधी म्हणजेच विसर्ग संधी, संधी होय आता याचा नियम असा आहे की दुर्जनची फोड अशी होते की परत एकदा सांगतो दू आधीर जन अशी त्याची फोड होते आता या ठिकाणी पहा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल आता इथं विसर्ग आहे विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून कोणताही सोर असेल तर इथं दला पहिला उटार आहे म्हणजे इथं उ आहे उ आधी विसर्ग अशी त्याची रचना आहे मग विसर्गाच्या आधी अ आणि आ सोडून कोणताही सोर असेल तर अ आणि आ सोडून सोर आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मृदू वर्ण असेल तर ज हा मृदू वर्ण आहे तर या विसर्गाचा र होतो व त्याचा पुढील वर्णाशी संयोग होतो म्हणून या विसर्गाचा र झालेला आहे आणि हा र जमध्ये मिसळलेला आहे आणि शब्द कोणता तयार झालेला आहे दुर्जन तर दुर्जन हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे जगन्नाथ हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण की खालील शब्द समूहामधील चुकीचा पर्याय ओळखा आता याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे केसांची बट तर हा बरोबर आहे गुरांचा कळफ हे सुद्धा बरोबर आहे गवताची मुळी हे चुकीचं आहे कारण गवताची पेंढी असते गवताची डंज असते पण गवताची मुळी नसते मुळी ही ऊसाची असते त्यानंतर प्रश्नपत्रिकांचा संच हे सुद्धा बरोबर आहे मग आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायला सांगितला होता तर गवताची मुळी हा चुकीचा पर्याय आहे सी त्याचं उत्तर आहे पाणी सोडणे या या वाकप्रचाराचा अर्थ काय तर पाणी सोडणे म्हणजेच त्याड टरणे तर पाणी सोडणे म्हणजे त्याड टरणे जेव्हा उपमेहाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार असतो तर जेव्हा जे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार असतो अनन्वय त्याचं उत्तर आहे की झाले बहू होतील बहु होती आहेतही बहु परंतु या हाच हे अनन्वय अलंकाराचं उदाहरण कि आहे किंवा आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी आता व्यतिरिक्त अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असतं भ्रांतिमान अलंकारामध्ये उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं हे निश्चितपणे सांगताच येत नाही उपमा अलंकारामध्ये उपमेय व उपमान यांच्यामध्ये काही बाबतीत सारखेपणा असतो परंतु उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा आनन्वय हा अलंकार असतो सी त्याचं उत्तर आहे आनन्वय अलंकार खालील पर्यायामधून द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा त्याच्यामध्ये समास म्हणजे काय तर ज्या समासी शब्दातील दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात तर साठर भात हे मध्यमपद लोपी टर्मधार हे समासाचं उदाहरण आहे साठर घालून केलेला भात लंगोटी मित्र हे सुद्धा मध्यमपदलोपी टर्मधाराई समासाचं उदाहरण आहे लहानपणापासूनचा मित्र त्यानंतर राम लक्ष्मण हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे याची फोड राम आणि लक्ष्मीमण अशी होते आणि हे त्यानंतरचं पुरणपोळी हे मध्यमपदलोपी टर्मधाराई समासाचं उदाहरण आहे तर याचं जे उत्तर आहे द्वंद्व समासाचं उदाहरण ओळखलं तर राम लक्ष्मण हा द्वंद्व समास आहे त्याची फोड होते राम आणि लक्ष्मण आणि रामलक्ष्मण हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण येतं कारण द्वंद्व समासाचे परत तीन उपप्रकार आहेत इतरेतल द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद समास आणि समार द्वंद समास तर रामलक्ष्मण हा इतरेतर द्वंद्व समासामध्ये येतो आणि इतरेत्र द्वंद् समास म्हणजे काय तर द्वंद्व समासातील ज्या समासी शब्दाचा विग्रह करताना आणि व या शब्दांचा वापर करावा लागत असेल तर त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती मनीची जोडी चुकीची आहे ठाण तशी माती आई बरोब आईबाप्रमाणे मुली हे बरोबर आहे तशी माती म्हणजेच आईबाबाप्रमाणे मुली किंवा मुले गरजेल तो पडेल काय म्हणजेच बडबड करणाऱ्यांच्या हातून काही कार्य होत नाही हे पण बरोबर आहे डरवाचे घर खाली म्हणजे गर्विष्ट माणसाला अपमानित होण्याची पाळी येते हे पण बरोबर आहे आणि घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र एज सारख्या चुली असतात हे चुकीचं आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वांची परिस्थिती प्रत्येकाच्या सारखीच परिस्थिती असते असा त्याचा अर्थ होतो म्हणजे याचं उत्तर डी म्हणजे ही मन आपली चुकीची आहे वरच्या तिन्ही बरोबर आहे पळसाला पाने तीन या मनीची समानार्थी मन ओळखा तर पळसाला पाने तीन म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली ही त्याची समानार्थी मन आहे काळाचे मुख्य प्रकार किती आहेत तर काळाचे मुख्य प्रकार तीनच आहेत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य भूतकाळाचे परत चार उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये साधा भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ वर्तमान काळाचे सुद्धा चार उपप्रकार आहेत साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ भविष्य सुद्धा चार उपप्रकार आहेत साधा भविष्य चालू भविष्य पूर्ण भविष्य टाळ आणि रीती भविष्य टाळ ताल। चालू टाळालाच अपूर्ण टाळ सुद्धा म्हणतात तर टाळाचे मुख्य प्रकार तीन आहेत भूतकाळ वर्तमान टाळ आणि भविष्य टाळ आसावा सुंदर चॉकलेटचा बनला सोनेरी चेंदेरी चमचमता चांदला हे पद्ये कोणत्या रसाचे उदाहरण आहे तर आसावा सुंदर चॉकलेटचा बनला सोनेरी चेंदेरी चमचमता चांदला हे पद्य अद्भुत या रसाचे उदाहरण आहे आणि अद्भुत रसामध्ये काय असतं की विस्मय हा त्याचा स्थायी भाव आहे आणि ज्या गोष्टींवर आपण विश्वासच ठेवू शकत नाही अविश्वसनीय असं वर्णन केलेलं असतं जसं अलिबाबा चाळीस चोरच्या गोष्टी असतील किंवा हे दिलेलं उदाहरण हे सर्व अद्भुत रसाचे उदाहरणं आहेत हनराम या शब्दाला खालीलपैकी कोणता उपसर्ग लागेल ते वळखा तर हनराम या शब्दाला ऐन हा उपसर्ग लागेल आपण ऐन हनराम असं म्हणतो त्यानंतरचं आहे सतेज या शब्दाचा उलट अर्थ काय तर सतेज या शब्दाचा उलट अर्थ निस्तेज असा आहे सतेजचा उलट अर्थ निस्तेज म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा होता ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच ठरावे लागले या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे तर ताई घरी एकटी असल्यामुळे काम तिलाच तिलाच ठरावे लागले या वाक्यात अंगावर पडणे हा वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे की एखाद्याला सर्व ट्राम ठराव लागत असेल तर आपण काय म्हणतो ट्राम त्याच्या अंड्यावर पडलेलं आहे तर सी त्याचं उत्तर आहे कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कृतज्ञ बी त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात उताना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर उताना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पालथा आहे उताना आणि पालथा हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत पळून जाणे या अर्थाचा वाटप्रचार वळखा तर पळून जाणे म्हणजेच पाठ दाठविणे पाठ दाठविणे याचा अर्थ पळून जाणे असा होतो हिरण्यगर्भ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर हिरण्यगर्भ या शब्दाचा समानार्थी शब्द रवी हा आहे हिरण्यगर्भ म्हणजेच रवी तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी बॅटर्नॉवर जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या सर्व प्रश्नांची माहिती पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच